कोरोनाच्या काळात स्वस्ताईची कमाल, सागर बिल्डकॉन निर्मित सुंदर लोकेशन, वीज पाणी कॉन्क्रीट रस्ते, जवळच रिंग रोड बायपास रोड, सर्व सोयीनी युक्त पंढरपुरातील सातारा रोडवर रिकाम्या प्लॉटची विक्री सुरू. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी कल्याणराव काळे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. आज दुपारी काळेंच्या आढिवच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत असून तेथेच प्रचाराचा नवा प्लॅन शिजणार आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपवर नाराज असलेले कल्याणराव काळे निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. परंतु काळेंनी पंढरपुरात आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व राष्ट्रवादीचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते पंढरपुरात येत आहेत. काळेंचं राष्ट्रवादीसोबत जाण्याचे निश्चित झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, संजय मामा शिंदे यांच्यासोबत आडीव फार्म हाऊसवर स्नेहभोजन घेत प्रचाराचा नवा प्लॅन करण्यात येणार असल्याचे